नमस्कार मित्रांनो, बिग बॉस सीझन नंबर 2 सुरू होऊन जवळजवळ एक आठवडा होत आला आहे आणि आता शनिवार आला आहे आणि शनिवार आल्यानंतर सर्वजण वाट पाहत आहेत महेश मांजरेकरची. म्हणजे आता महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार, कोणाविषयी चांगलं बोलणार हे जेवढं ऑडियन्स लक्ष ठेवू नये तेवढंच घरातील कंटेस्टंट पण लक्ष ठेवून असतील. पण मित्रांनो, मी काही मुद्दे काढलेले आहेत की जे मुद्दे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की महेश मांजरेकर अशा अशा कंटेस्टंटची शाळा घेतील, अशा अशा कंटेस्टंटला चांगलं बोलतील आणि एकंदरीतच काय घरातील माहोल आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्याची दिशा हे महेश मांजरेकर उद्या ठरवणार आहेत. म्हणजे महेश मांजरेकरने उद्या एपिसोड चालू केल्यानंतर तर ते पहिले शिवानी सुर्वे, नेहा शितोळे आणि रुपाली भोसलेला काही प्रश्न करतील आणि एकंदरीत काय त्यांची शाळा घेतील. कारण ह्या तिघींनी मिळून जे घरातील वातावरण गडूळ केलेलं आहे, ह्यांनी जे अभिजित बिचकुलेला त्रास दिलेला आहे, यांची उत्तरं त्यांना नक्कीच द्यावी लागतील. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की अभिजित बिचकुलेला जवळजवळ ते माकड अशा शब्दात बोलले, म्हणजे बिचकुले बंदर नावाने शिवानी सुर्वेने आवाज दिला आणि त्यावर ते प्रचंड रागवले होते. याच्यानंतर ते बाप्पांना आप्पा म्हणाले, याच्यावरती घरातील सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला आणि ते म्हणाले की तुम्ही त्यांना आप्पा म्हणायचं नाही कारण ते सर्व इंडस्ट्रीचे बाप्पा आहे. तर ते सर्व इंडस्ट्रीचे बाप्पा जर का बिचुकलेंना आप्पा वाटत असतील तर याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. पण ज्यावेळेस बिचुकलेंना बंदर म्हटलं जातं त्यावेळेस घरातील एकही सदस्य आक्षेप घेत नाही म्हणून सुद्धा महेश मांजरेकर घरातील सदस्यांना थोडस ऐकवतील असं मला वाटतंय. त्यानंतर ते शाळा घेतील परागची. परागनी जे अभिजित केळकर विषय शब्द वापरले ते फार चुकीचे शब्द होते, त्याच्यामुळे महेश मांजरेकरला त्याला उत्तर देणं गरजेचं राहणार आहे. त्याच्यानंतर मांजरेकर घरातील काही असे व्यक्ती आहेत जसे की सुरेखा पुणेकरजी, विद्याधर जोशी यांनाही असं म्हणतील की तुम्ही घरातील सिनियर कॅन्डिडेट आहेत, जर का तुम्हाला दिसत होतं की अभिजित बिचुकलेला एवढा त्रास दिला जातोय त्यावेळेस तुम्ही भांडणं सोडवण्याच्या ऐवजी मजा घेत राहिला, त्याच्यामुळे मांजरेकर ह्या दोघांनाही बोलण्याची शक्यता आहे. आता सेफ साईज यामध्ये कोण राहतोय तर तो राहतोय माधक देवचक्के आणि दिगंबर राईक आणि मैथिली. हे जे सर्वजण आहेत यांना महेश मांजरेकर असं बोलणार आहेत की तुम्ही सेफ साईज खेळताय. त्यामध्ये मैथिलीला ते बोलणार आहे की तू जास्त दिसत नाहीये, तुला काहीतरी करावं लागेल. आणि ज्यावेळेस महेश मांजरेकर तिला हे सांगतील त्यावेळेस मला असं वाटतं की ती पुढच्या आठवड्यात खूप दंगे करेल आणि ती शिवानी सुर्वे सारखी जरी बाहेर पडली तर यात काय मला आश्चर्य वाटणार नाहीये. म्हणजे यातील सगळ्यात उद्या हिरो ठरणार आहे दिगंबर नाईक असं मला तरी वाटतंय. कारण दिगंबर नाईकांनी आतापर्यंत अशी काही कॉन्ट्रोवर्शियल वाक्य ह्या घरामध्ये तर बोलले नाहीत किंवा त्यांनी असं वागले नाहीत. बाकी सर्व कंटेस्टंट आहेत. हा, अजून एक कंटेस्टंट आहे विना, तीही घरामध्ये सध्या नीटच वागते आहे आणि तिनेही काय असं वेगळं असं काही केलं नाही. तिलाही महेश मांजरेकरनं पॉझिटिव्ह मार्क मिळू शकतात. बाकी शिवानी सुर्वे, नेहा शितोळे आणि रुपाली भोसले तसेच पराग यांच्यावर तर मांजरेकर चांगलीच फायरिंग करणार आहेत. राहिला विषय अभिजित बिचुकलेंचा, त्यांचीही मांजरेकर शाळा घेऊ शकतात. कारण त्यांना हे सांगू शकतात की जी गोष्ट दुसऱ्यांना आवडत नाही, ज्या गोष्टीचा त्या लोकांना त्रास होतोय ती गोष्ट तुम्ही त्यांच्या समोर जाऊन करू नका, जेणेकरून तुमचे घरामध्ये वाद होणार नाही. मित्रांनो, संपूर्ण आठवडा पाहिला तर महेश मांजरेकर ह्या 3-4 लोकांची शाळा घेतील आणि दिगंबर नाईक आणि विना यांना ते सपोर्ट करतील असं तर मला दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? संपूर्ण आठवड्याचं सर्व फुटेज पाहिल्यानंतर, सर्व एपिसोड पाहिल्यानंतर ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुर्तास आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.